स्वाद मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी करणार आहे शेपू आणि पालकची मिक्स भाजी. सध्या भाज्या खूप छान येत आहेत. शेपू आणि पालक हा अगदी खूप छान फ्रेश मिळालेला आहे. त्याचप्रमाणे दुसरी एक भाजी आहे, हा आहे हरभऱ्याचा कोवळा पाला. हा मी यासाठी दाखवते की ह्या दोन्ही भाज्या वेगवेगळ्या बनतील, पण यांची रेसिपी सेम आहे. आणि यासाठी लागणार आहेत आपल्याला बोरं, सुकवलेले बोरं. मधनं मी एवढा पालक घेतलेला आहे आणि शेपू जवळजवळ त्याच्यात पाव भाग असेल. शेपू आणि पालकच्या मिक्स भाजीसाठी आपल्याला लागणार आहे पालक आणि शेपू. मी स्वच्छ धुवून मग चिरलेलं आहे. त्यासाठी आपल्याला लागणार आहे तिखट, हळद, हिंग, जिरं आणि सुकवलेले बोरं, लसणाच्या पाकळ्या 7-8 बारीक चिरून, 2 हिरव्या मिरच्या, अंदाजे 4 टेबलस्पून मी बेसन पीठ, चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि मीठ. आता सर्वात प्रथम आपल्याला ही भाजी उकडवून घ्यायची आहे. तरी शेपू आणि पालक शिजत आहे. 10 मिनिट वेळ लागेल याला शिजायला, 1 मिनिटसुद्धा हिला वेळ लागत नाही. आता आपण हँड मिक्सीने जस्ट 1 सेकंदभर त्याला फिरवायचं आहे. असे थोडे थोडे पानं दिसले पाहिजे पालकचे. अशा प्रकारे आपली भाजी घोटून झालेली आहे. आता आपण फोडणीची तयारी करूया. फोडणीसाठी पॅन ठेवला आहे. अंदाजे 4-1 चमचे तेल टाकते मी याच्यामध्ये. यामध्ये आपण घालूया जिरं, त्यानंतर लसणाच्या पाकळ्या, मिरच्या, हिंग, आणि गॅस बंद करूया. या फोडणीमध्ये मिरच्या जरी घातल्या आहेत तरी आपल्याला थोडंसं तिखट टाकायचं आहे आणि थोडीशी हळद. तयार केलेली फोडणी आपल्याला आता या भाजीवर टाकायची. भाजीसाठी आपल्याला 3-4 टेबलस्पून चणा डाळीचं पीठ लागणार आहे. ते मी आता पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते, म्हणजे त्याच्या गिठोळ्या नाही होणार. पीठ कालवलेलं आहे, त्यात गुठळ्या नाही राहिलेल्या आहेत, छान पेस्ट झाली आहे. चणा डाळीच्या पिठाची छान पेस्ट तयार झालेली आहे. आता ही आपण आपल्या फोडणी दिलेल्या भाजीमध्ये टाकूया. बोरांमध्ये थोडंसं पाणी टाकू, स्वच्छ धुवून घेऊ त्यांना. जरा यात मी टाकते बोरं. भाजीचा घट्ट पातळपणा आपल्याला आवडीनुसार करू शकतो. आपल्याला जर जास्त घट्ट लागत असेल तर आपण चणा डाळीचं पीठ परत पाणी कालवून थोडंसं टाकू शकतो. चवीनुसार मीठ टाकायचं. पालकला थोडं कमी मीठ लागतं. पालेभाज्या लवकर खारट होतात त्यामुळे थोडं कमीच मीठ घालावं. अशा प्रकारे आपली भाजी शिजते. खास खानदेशात बनवली जाते ही भाजी. दिसते खूप छान, तिला हिरवागार रंग आला आहे. पालक ताजा होता त्यामुळे हिरवागार रंग आला आहे आणि बोरं, लसूण खूप छान दिसतं आहे.